Good morning, everybody. Last lecture. We discuss geotropy. Geotropy, example of our subject is sickle cell anemia. Generally, each in the different character per group. आज आपण पुढचं एक्झाम्पल पाहतोय पॉलीजेनिक इनहेरिटन्स त्याला क्वांटिटेटिव इनहेरिटन्स आता पॉलीजेनिक पॉली मीन्स नंबर ऑफ मोर जास्त जेनिक पॉलीजेनिक इनहेरिटन्स आपण पाहिलं असेल आपल्या क्लासमध्ये किंवा जनरली अपन जे ह्यूमन पॉप्युलेशन ऑब्जर्व करतो द कॅरेक्टर सच एज हाइट स्किन कलर इंटेलिजन्स शो द ग्रेडेशन बघा आपण ज्यावेळेस ऑब्जर्व करतो किंवा आपल्या क्लासमध्येच आपण जर पाहिलं तर आपल्याला असे काही कॅरेक्टर दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेडेशन दिसतोय क्रम दिसतो आपल्याला क्रम दिसतो म्हणजे आपण हाईट जर पाहिली तर आपल्याला त्या हाईट कॅरेक्टर वेगवेगळ्या हाईटचे मुलं आपल्याला आपल्या क्लासमध्ये दिसतील त्याचबरोबर कलर स्किन कलर जो आहे त्या स्किन कलर मध्ये सुद्धा आपल्याला ग्रेडेशन दिसतात इंटेलिजन्स मध्ये आपल्याला ग्रेडेशन दिसतं आपण वर्गामध्ये पाहतो किंवा सर्वांनाच ते सारखे नंबर मिळत नाही किंवा सर्वच काही मुलं आउट ऑफ हंड्रेड आणि काही मुलं निवडच 50 मार्क घेणारे असे नाही याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रेडेशन दिसतं म्हणजे इंटेलिजन्स मध्ये सुद्धा आपल्याला ग्रेडेशन दिसतं हे क्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आपण त्याला दोन कॉन्ट्रास्ट कॅरेक्टर दिसत नाही त्या ठिकाणी आता स्किन कलर मध्ये काळा आणि गोरा हेच कलर आपल्याला दिसत नाही आपल्याला सावळा दिसतो प्रश्न वर्गीय ज्याला म्हणतो आपण अति डार्क दिसतो फिअर दिसतो गेमू वर्ण म्हणजे गव्हाच्या ह्याच्यासारखा म्हणजे अतिशय पांढरे दिसतात असा वेगवेगळा क्रम जो आहे तो क्रम आपल्याला त्यामध्ये दिसतो त्यालाच आपण पॉलीजेनिक इनहेरिटन्स म्हणतो अँड दॅट दिस ग्रेडेशन विच इज कंट्रोल्ड बाय द टू आर मोर जीन पेयर नाउ डिस्कस इन ह्यूमन पॉप्युलेशन द कॅरेक्टर सच एज हाईट स्किन कलर अँड इंटेलिजन्स शो ग्रेडेशन म्हणजे कंटिन्युअस व्हॅरिएशन आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो दॅट वी शो द कंटिन्युअस व्हॅरिएशन इन एक्सप्रेशन नॉट ओनली टू कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त दोनच कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन दिसत नाही म्हणजे मी सांगितलं तसं अति हुशार आणि ध हे दोनच क्रम आपल्याला दिसत नाही दोन कॉन्ट्रास्ट परस्पर विरोधी एक्सप्रेशन आपल्याला दिसत नाही काळा आणि गोरा विदाउट वी ऑब्झर्व द ग्रेडेशन इन इंटेलिजन्स इन कलर हाईट याच्यामध्ये आपण शाळेमध्ये राहायचं रूप राहिलं असं उंचीनुसार उभा राहतो त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतोय क्रम दिसतो आपण हाईट जी आहे त्या हाईट मध्ये क्रम दिसतो आपल्याला आपल्या रंगामध्ये कलर दिसतो आपल्याला ठीक आहे नाही ज्यामध्ये आपल्याला क्रम दिसतो दॅट नॉट ओनली टू कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन अँड दॅट दिस कॅरेक्टर आर डिटरमाइंड बाय टू आर मोर जीपीआर नीट लक्षात घ्या आपण मल्टिपल एलिमेंट मध्ये तीन डिफरंट जीन्स आहेत तो एक कॅरेक्टर कंट्रोल करतो ब्लड ग्रुप इओट्रॉपी पाहिला आपण एक जीन दोन कॅरेक्टर कंट्रोल करतोय आणि पॉलीजेनिक इनहेरिटन्स मध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जीनच्या पिअर हे कॅरेक्टर कंट्रोल करतात ज्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस
आता एग्जांपल आहे काय आहे एग्जांपल ए बी सी डी ठीक आहे एका क्रोमोसोम वर प्रेझेंट एंड दैट दिस जीन्स कंट्रोल द कॅरेक्टर मग हे कसे प्रेझेंट आहेत काय ते आपण पाहू मग हे जे जीन्स आहेत दैट दिस जीन डिटरमाइन दिस कॅरेक्टर्स दैट देयर आर टू आर मोर जीन पेयर दिस जीन आर कॉल्ड क्युम्युलेटिव जीन्स आर क्वालिटी आर मल्टीपल फॅक्टर काय म्हणजे याला आपण क्युम्युलेटिव जीन आर क्वालिटी जीन आर मल्टीपल फॅक्टर आपण देणार एंड द रेशियो इज 1:4:6:4:1 if there are two genes having additive effect म्हणजे किती जीन दोन जीन जीनचे किती पेयर्स दोन जीनच्या पेयर जर असतील तर त्यावेळेस काय रेशियो येतो 1:4:6:4:1 हा रेशियो आपल्याला मिळतो कधी मिळतो इफ देअर आर टू जीन इफ देअर आर टू जीन हॅव्हिंग एडिटिव्ह इफेक्ट फॉर एक्झाम्पल व्हीट कर्नल कलर व्हीट कर्नल कलर म्हणजे कर्नल म्हणजे स्किन कुणाची स्किन या गव्हाची वरची लेअरची असते व्हीट कर्नल कलर इन केस ऑफ थ्री सच जीन्स जर तीन जीन असते हा ए आणि बी हे दोन जीन्स पण हे प्लेअर मध्ये असते त्याला ए असेल त्याला स्मॉल बी असेल हे प्रेझेंट असतील हे पुढे आपण बघू समजा जर तीन जीन्स असते इन केस ऑफ थ्री जीन्स द रेशियो इज 1:6:15:20:15:6:1 एक्झाम्पल स्किन कलर इन ह्युमन स्किन कलर इन ह्युमन हे याचा एक्झाम्पल आहे लक्ष देते का आता पुढे आपल्याला पाहायचं आता तुमचं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे हे आता एक्सप्लेन करायचं आपल्याला काय करायचंय दोन जीन्सच्या पेयर आपण पाहिलं मेंडल मध्ये काय पाहिला वन ऑफ द पॅरेंटल कॅरेक्टर काय होता एक्सप्रेस होतो एफ वन मध्ये त्याच्यानंतर दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर एफ टू मध्ये एक्सप्रेस होतो पण इथं काय तिथं काय एकच जीन ते कंट्रोल करतो पण या ठिकाणी दोन किंवा दोन पेक्षा जास्त जीन्सच्या पेयर हे डिफरंट कॅरेक्टर काय करतात या ठिकाणी कंट्रोल करतात त्याला आपण पॉलिजेनिक इनहेरिटन्स असतो आणि मग हा जो पॉलिजेनिक इनहेरिटन्स आहे हा एक इंटेन्सिटी जी आहे विच इज डिटरमाइंड बाय द डॉमिनंट जीन प्रेझेंट इन पियर त्याच्यामध्ये किती डॉमिनंट जीन्स आहे त्याच्यावरून हा एडिक्टिव्ह इफेक्ट जो आहे हा एडिक्टिव्ह इफेक्ट आपल्याला दिसेल दोन डॉमिनंट जीन आपण पाहिले ना याच्यामध्ये डायहायब्रिड क्रॉस मध्ये किती डॉमिनंट जीन्स आहे किती रेसेसिव्ह जीन्स आहे मग त्याच्यानुसार त्याचा इफेक्ट जो आहे तो इफेक्ट आपल्याला दिसतो पण एक्झाम्पल जे आहे एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल आपण पाहू व्हीट कर्नल कलर तर व्हीट कर्नल कलर मध्ये आपल्याला कसं ग्रेडेशन दिसतं व्हेरिएशन यामध्ये दिसतं तर हा व्हीट कर्नल कलर द स्वेडिश जेनेटिस्ट जज निल्सन केले की 1908 डिस्कवर पॉलिजेनिक इनहेरिटन्स हा जर क्वेश्चन आला कोणी डिस्कवर केलं पॉलिजेनिक इनहेरिटन्स द जेनेटिस्ट जज निल्सन केले जे आहे त्यांनी हा डिस्कवर केलेला आहे पॉलिजेनिक इनहेरिटन्स कुणामध्ये पाहिलं त्यांनी पहिल्यांदा व्हीट कर्नल कलर जे आहे त्या व्हीट कर्नल कलर्स मध्ये आहे ना ही क्रॉस रेड अँड व्हाईट व्हरायटी त्यांनी काय क्रॉस केली रेड अँड व्हाईट व्हरायटी जी आहे ती रेड अँड व्हाईट व्हरायटी मध्ये या ठिकाणी क्रॉस केल्यानंतर ही ऑब्टेन जपन जनरेशन इंटरमिजिएट कलर कुणाचा इंटरमिजिएट कलर रेड अँड व्हाईटचा इंटरमिजिएट कलर जो आहे हा इंटरमिजिएट कलर त्यांना काय झाला या ठिकाणी ऑप्टेन झाला दिस इंटरमिजिएट अलाउ टू द सेल पॉलिनेशन अँड दॅट फाईव्ह डिफरंट टाइप्स ऑफ द फिनोटायपिक एक्सप्रेशन आर ऑब्झर्व्ह किती पाच फिनोटायपिक एक्सप्रेशन जे आहे ते पाच फिनोटायपिक एक्सप्रेशन त्यांना ऑब्झर्व झाले अपियर झाले इन द रेशियो 1:4:6:4:1
कधी लक्षात घ्या ज्यावेळेस रेड आणि व्हाईट करायची काय केली त्यांनी क्रॉस केली त्यावेळेस F1 जी आहे ती इंटरमिजिएट रेड आलेली आहे अँड दे F2 जनरेशन की अपीयर द रेशियो 1:4:6:4:1 इन्स्टेड ऑफ 1:2:1 काय रेशियो आहे पाहिजे होता 1:2:1 च्या ऐवजी रेशियो काय आला 1:4:6:4:1 म्हणजे किती फिनोटाइपिक एक्सप्रेशन्स आले त्या ठिकाणी 5 प्रकारचे फिनोटाइपिक एक्सप्रेशन जे आहेत ते फिनोटाइपिक एक्सप्रेशन त्या ठिकाणी आलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू बघा क्रॉस बिटवीन रेड कर्नल आणि व्हाईट कर्नल किती दिसतं पेयर ऑफ जीन्स टू पेयर ऑफ जीन्स जे टू पेयर ऑफ जीन्स कंट्रोल द गॅरेट्स आता गॅरेट्स फॉर्मेशन जे तुम्ही त्याच्यातून आपल्याला माहिती शिकतो हा इंटरमिजिएट रेड कलर आहे नाही तर रेड कलर ना व्हाईट कलर कर्नल कलर एक्सप्रेस होतो इथं इंटरमिजिएट रेड वेन ही झाली F1 जनरेशन ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन करतो सेल्फ पॉलिनेशन करतो F2 जनरेशन आला होते दॅट वी नो दॅट दिस टाइप ऑफ गॅमेट्स विल बी प्रोड्युस्ड हाऊ मेनी आपल्याला माहितीये किती एट्रोजायगोट कंडिशन आहेत तिथं दोन म्हणजे आपल्याला फॉर्म्युला काय कुठे पॉवर या F2:2 म्हणजे 4 गॅमेट्स बनते किती गॅमेट प्रोड्यूस झाले तिथं 4 गॅमेट प्रोड्यूस होते बॉक्स किती होती त्याचे 16 4 × 4 16 बॉक्स या ठिकाणी पाहू आता या ठिकाणी स्पेसिफिक अमाऊंट ऑफ पिगमेंट्स स्पेसिफिक अमाऊंट ऑफ पिगमेंट्स विल बी फॉर्म आता बघा ABAB कॅपिटल AA कॅपिटल BB डार्केस्ट रेड काय फॉर्म होतो हा डार्केस्ट रेड आता कशावर नाही द प्रेझेन्स ऑफ डॉमिनंट जीन हाऊ मेनी डॉमिनंट जीन्स आर प्रेझेंट आता इथे किती डॉमिनंट जीन प्रेझेंट आहे 4 डॉमिनंट आहे काय फॉर्म झाला डार्केस्ट रेड प्रोड्यूस झाला त्याच्यानंतर इथे किती डॉमिनंट आहे 3 डॉमिनंट आहे 1 रेसिसिव्ह आहे काय फॉर्म झाला मेडियम इथे किती डॉमिनंट आहे 3 डॉमिनंट आहे मेडियम इथे किती आहे 2 डॉमिनंट काय इंटरमिजिएट रेड कलर इथं 3 डॉमिनंट मेडियम इथं 2 डॉमिनंट इंटरमिजिएट म्हणजे इथं परत किती दोन इंटरमिजिएट इथं किती एकच डॉमिनंट आहे म्हणजे काय ऑप्टेन झाला लाईन्स इथं 3 डॉमिनंट मेडिया इथं 2 डॉमिनंट इंटरमिजिएट इथं 2 इंटरमिजिएट इथं 1 डॉमिनंट लाईन्स इथं इंटरमिजिएट 2 डॉमिनंट इथं लाईन्स कारण एकच डॉमिनंट आहे इथं 3 रेसिसिव्ह डॉमिनंट लाईन आणि इथं सर्वच्या सर्व रेसिसिव्ह तो व्हाईट जी आहे ते किती फॉर्म झाले या ठिकाणी द ओनली वन आउट ऑफ 16 आर रेड कलर डार्केस्ट रेड म्हणजे हे जे 16 आहे याच्यामध्ये डार्केस्ट रेड किती एकच आहे किती पैकी 16 पैकी इंटरमिजिएट रेड इंटरमिजिएट रेट किती इंटरमिजिएट रेट बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 किती 6 किती पैकी 16 पैकी किती पैकी 16 पैकी मेडियम रेट मेडियम रेट मीडियम किती 1, 2, 3 and 4 4 आउट ऑफ 16 काय आले मेडियम रेट आले किती आले मेडियम रेट आले त्याच्यानंतर लाईट रेड किती आले किती बघा 1, 2, 3, 4 त्याच्यानंतर व्हाईट
फिनोटाइपिक एक्सप्रेशन आले पाच त्याच्यावर डिपेंड्स आहे द हाऊ मेनी डॉमिनंट जीन्स आर प्रेझेंट डार्केस्ट शेड एक आहे चार डॉमिनंट जीन्स आहे मेरियम रेड किती आहे चार आहे म्हणजे त्यांच्यामध्ये तीन डॉमिनंट जीन्स आहे म्हणजे त्याच्यानुसार स्पेसिफिक अमाऊंट ऑफ पिगमेंट जी आहे ती त्या ठिकाणी प्रोड्यूस होते यालाच आपण पॉलीजेनिक इनहेरिटन्स असं म्हणतो म्हणजे तो जीन क्लिअर काय करतात हे कॅरेक्टर जे आहे ते कॅरेक्टर कंट्रोल करतात आणि याचा रेशिओ दोन तीन वेळेस एक्झाम मध्ये विचारलेला आहे ओके आता दुसरं एक्झाम्पल जे आहे ह्युमन स्किन कलरचा ते दुसरं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू त्यानंतर आपण सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स जे आहे ते सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स आता हे आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेलं नाहीये पण तरीही एक्झामला आपल्याला घेतं स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे